शेतकरी मित्रांनो नमस्कार, कृषीमूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जसे की बऱ्याच शेतकऱ्याचे कॉमेंटमध्ये प्रश्न होते की अद्रक लागवड करून 15 दिवस झाले, 20 झाले, कोणाचे 25 झाले, कोणाचे 10 झाले। तर सर्वांचा एकच प्रश्न की एवढे दिवस झाले, तणनाशक कोणतं वापरावं, किती वापरावं, कसं वापरावं, केव्हा वापरावं, हा प्रश्न जवळपास सर्वांचाच होता। तर या विषयावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। तर व्हिडिओवर सुरू करण्यापूर्वी जे कोणी शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आले असतील त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बाजूचं बेल आयकॉन पण दाबायचं आहे जेणेकरून यानंतर टाकले जाणारे आले संबंधित किंवा शेतीपिकासंबंधित व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, मुख्य मुद्दा एक येतो की आले लागवड झाल्यानंतर किती दिवसानंतर तणनाशक आपल्याला फवारणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला चांगला रिझल्ट मिळेल आणि त्याचबरोबर आपल्या पिकाचं नुकसानही होणार नाही। तर मित्रांनो, हा मुद्दा लागवडीनंतर किती दिवसांनी फवारावं याच्यावर डिपेंड असतो। तर काही भागामध्ये पाऊस कमी आहे, काहीमध्ये जास्त आहे, तर त्यामुळे तण जे आहे ते उगवण्यात कमी जादा होतं आहे किंवा आले पण उगवण्यासाठी थोडं कमी जादा कालावधी घेत आहे। चांगला पाऊस असला, रेग्युलर पाऊस असला तर कमीत कमी 21 दिवसामध्ये आले दिसायला लागतं। तर आपल्याला 18 ते 19व्या दिवशी तिथं आपल्याला तणनाशक मारणं गरजेचं असतं। परंतु ज्या भागामध्ये कमी पाऊस आहे आणि थोडं उगवण्यासाठी वेळ लागणार आहे, म्हणजे गवत पण उगवायला वेळ लागतो आणि आले पण उगवायला वेळ लागतो आहे, तर तिथं आपण थोडं कालावधी 20 दिवसापर्यंत घेऊ शकतो। तर तुम्हाला लक्ष द्यायचं फक्त एकच आहे की जिथे थोडे थोडे कोंब तुम्हाला दिसायला लागले त्यावेळेस आपल्याला 1-2 ठिकाणी जर तुम्हाला कोंब दिसायला लागले वरती तर तेव्हा आपल्याला तणनाशकची फवारणी करणं गरजेचं आहे। जास्त नाही, 1% तुमचा आले उगवलं असं जर तुम्हाला वाटलं तर तेव्हा तुम्हाला तणनाशक मारणं गरजेचं आहे। तर तणनाशक मारणं गरजेचं आहे हा झाला एक मुद्दा। दुसरा मुद्दा हा की तणनाशक कोणतं वापरावं। ग्लायफॉसेट 41% हे कंटेंट असणारं कोणतंही तणनाशक फवारणी करू शकता। जर तुम्हाला मॉन्सेंटोचं राऊंडअप मिळालं तर अतिउत्तम, त्याचे रिझल्ट एकदम छान आहे। आलेसाठी फक्त तुम्हाला 150 ml त्याचा वापर करायचा आहे। तोच कंटेंट असणारं दुसऱ्या कोणत्या कंपनीचं मिळालं तर जवळपास 200 ml तुम्हाला फवारणं गरजेचं आहे। तणनाशक फवारतेवेळी एक काळजी घ्यायची, जर तुमचा एकरी प्लॉट असेल तर तुमचे 5 पंप तुम्हाला लागणार आहे, म्हणजेच तुम्हाला 100 लिटर पाणी लागणार आहे। तर 100 लिटर पाण्यामध्ये अगोदर 2 लिंबू जे आहे ते पिळून टाकायचे जेणेकरून पाण्याचा pH मेंटेन होईल आणि pH मेंटेन झाल्यानंतर तुम्हाला रिझल्ट एकदम छान येतील। तुम्हाला युरिया वगैरे काहीही टाकायची गरज नाही किंवा काही शेतकरी गोल नावाचं तणनाशक जे आहे ते दोन्ही मिक्स मारतात, तर जास्त खर्चात न जाता फक्त येणंच तुम्हाला रिझल्ट चांगल्या पद्धतीने मिळू शकता। फक्त निंबू तुम्हाला आणायचे आणि त्या पाण्यात अगोदर टाकायचे, पंपातून टाकायचे, पूर्ण पाण्यामध्ये अगोदर टाकून द्यायचं आहे 2 निंबू 100 लिटर पाण्यामध्ये आणि त्यानंतर ते पाणी तुम्हाला तणनाशकासाठी वापरायचं आहे। मुद्दा दुसरा, तणनाशक मारण्याची पोझिशन केव्हा पाहिजे। जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे, नाही तर तुम्ही किती जरी भारी तणनाशकाचा वापर केला आणि जमिनीमध्ये जर ओलावा नसेल तर त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळणार नाही। तुम्ही निंबू वापरा, युरिया वापरा किंवा किती चांगलं तणनाशक वापरा तर त्याचे रिझल्ट तुम्हाला कमी जास्त होऊ शकता। त्यामुळे जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे आणि तणनाशक मारत असताना निंबू वापरणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला रिझल्ट एकदम छान मिळतील आणि नुकसानही होणार नाही। तर अशा पद्धतीने तणनाशक फवारणी करत असताना या साऱ्या गोष्टींची काळजी घेणं खूप महत्त्वाचे आहे, विशेषतः आले पिकामध्ये। तर मित्रांनो, आले पिकासंबंधित व इतर पिकासंबंधित वारंवार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन पण दाबा। धन्यवाद।